पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून भाजप राष्ट्रवादीत झुंबले. चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची टीका करण्यात आली. तर चंद्रकांत दादांचा ड्रग्ज संस्कृतींचा छुपे समर्थन आहे. पालकमंत्री म्हणून काहींनी खुर्च्या गरम केल्यात. चंद्रकांत दादांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने उत्तर दिले. पालकमंत्रीपदाच्या काळात अवैध धंदे नव्हते असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत. घडल्या आहेत त्या तुम्हाला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाही आहेत. घडल्या आहेत असं दावा करता येत नाही ना. पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता करता 70 लाख झाली. ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे, तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली. आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून अनेक बेकायदेशीर धंद्याला चाप त्या ठिकाणी बसलेला आहे. जे लोक बेकायदेशीररित्या तिथं व्यवसाय करत होते त्यांच्यावरती प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई त्या ठिकाणी अजितदादांनी केलेली आहे. अजितदादानं खरं पाहिलं तर पुण्याचं पालकत्व हे सिद्ध केलेलं आहे. काही लोक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि खुर्च्या गरम करून गेले, पण पालकत्व हे काय असतं हे अजितदादांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे. मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात, अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे त्या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.